तर एक ब्रेकिंग बातमी येते आहे. मुंबईवर मानवरहित विमान किंवा ड्रोनच्या सहाय्याने हवाई हल्ला होण्याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. 31 मार्च ते 29 एप्रिल पर्यंत मुंबईत ड्रोन कॅमेरे आणि तत्सम उपकरणांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. याआधी मुंबई पोलिसांनी जुलै 2015 ड्रोनवर बंदी घातली होती. मात्र मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पुन्हा याबाबत निर्देश जारी करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलंय. दरम्यान या आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आयपीसी कलम 188 अन्वये कारवाई देखील करण्याचं सांगण्यात आलंय. तर 31 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणावरून मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचं कळतंय. जुलै 2015 देखील ड्रोनवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च आयुक्तालयाकडनं याबाबत निर्देश जारी करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलल्याचं कळतंय आणि मुंबईत या पुढील महिन्याभरात ड्रोन आणि तत्सम उडणाऱ्या उपकरणांवरती बंदी घालण्यात आली आहे.